नमस्कार मंडळी, कोकणातील गणेशोत्सव म्हटलं की धमाल, मजा, मस्ती सोबतच कुटुंबासोबत घालवलेला मोलाचा वेळ. आजवर जोपासली जाणारी कोकणी परंपरा, त्यामध्ये भजन, खाद्यपदार्थ, यात माझ्या सुट्टीचे 5 दिवस कधी निघून गेले मला सुद्धा कळले नाही. मग मनावर दगड ठेवून करावा लागतो तो परतीचा प्रवास. हिरव्यागार ह्या कोकणच्या नयनरम्य ठिकाणाला टाटा बाय बाय करून हे आठवणीचं गाठोडं सोबत घेऊन माझा प्रवास चालू झाला. मन मानत नसतं, पण कर्तव्य मुंबईकडे जायला भाग पडतं. वेशीच्या बाहेर जाताना नेहमी आमच्या काळकाई देवीला नतमस्तक होऊन सुखी प्रवासाची प्रार्थना करून हा माझा पुढचा प्रवास सुरू झाला. बाईकवरचा प्रवास म्हटलं तर कुठे चांगले तर कुठे खराब रस्ते, ब्रिज, वेडी वाकडे वळणे आणि घाट हे आलंच. रायगड आणि रत्नागिरी ह्या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट चालू झाला. तोवर पावसाने सुद्धा माझे कडकडून आणि थंड असे स्वागत केले. घाटाचे वेडे वाकडे वळणे संपून वाट सरळ दिशेने झेप घेत होती. मातीचा बदललेला रंग, हवेतील नष्ट होत चाललेला थंडावा शरीराला काय तर मनाला स्पर्श करून जात होता. जसा घाट मता सोडून खाली पोलादपूर जवळ पोचलो तर तिथे पावसाऐवजी चक्क उन्हाचा मारा होता. काही क्षणात बदललेले हे वातावरण पाहून एक गोष्ट कळली की आयुष्यात नेहमी तयार राहा, हवामान आणि माणसे कधी बदलतील सांगता येत नाही. आय होप तुम्ही आतापर्यंत जी जर्नी एन्जॉय केला असाल, आणि मी सुद्धा हा रोड एन्जॉय करतोय. येताना मी दुसऱ्या मार्गाने आलो नाही, जाताना आपला रेग्युलर पेन आणि वडखळ नका करत. तर कशेडी घाटामध्ये जसं तुम्ही बघितलं भरपूर पाऊस होता, आणि इथे बघा केवढं ऊन पडलं आहे. आणि इकडे मी माझे पाय सुकवतोय, सॉक्स वगैरे. वरून पाणी गेलं आहे, साईडने नाही गेलं आहे. तर आता जास्तच चिपचिप होत होतं, त्यामुळे थांबले. आता कुठेतरी जेवायला थांबेल, आणि इथून वडखळ अंदाजे असेल तरी पण अजून 30-35 किलोमीटर, देन तिकडून वडखळवरून रोड चांगला आहे, त्यामुळे जरा होप्स आहेत. कोकणातल्या गणेशोत्सवासोबत चर्चेत असलेला दुसरा विषय म्हणजे मुंबई गोवा हायवे. मजेची बात म्हणजे लहानपणापासून ऐकत आलेलो बाबांचा एक शब्द पुढच्या गणपतीमध्ये हायवे रेडी होईल. कर्तेपणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे हे खरं होणे पुढचे 2-4 वर्ष तरी दिसत नाही. एक ट्रॅव्हलर या नात्याने मला जरूर वाटतं की कोकणाला पर्यटनाच्या दृष्टीने जर चालना मिळायला हवी तर हा रोड होणे खूप गरजेचं आहे. असो, जरी किती लोक म्हटली रोड खराब आहे तरी गावी जाण्याची हौस काही औरच असते, कारण असतो तो आपला गणपती बाप्पा. जवळजवळ 10-12 वर्षानंतर हा अनुभवलेला मी कोकणचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास होता. पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी मुंबईकडे निघालो होतो. हळूहळू महाड, माणगाव, इंदापूर मागे टाकत पेनला पोचलो. गाडीच्या पेट्रोल काट्यावर आणि माझ्या पोटाच्या काट्यावर एक चिन्ह होते, ते म्हणजे लो फ्युल. मग आधी बाईकमध्ये पेट्रोल भरून मी पेनला थांबून पेटपूजा करायचं ठरवलं. वाजले दुपारच्या 2:30 बरोबर, आणि जेवायला थांबले हॉटेल न्यू मेनात, म्हणजे वडखळ नाका सोडला, त्याच्यानंतर हॉटेल जेवायला बसलोय. खूप जास्त भूक लागले आणि पंजाबी थाली आहे. पेन ते पनवेल व तेथून डोंबिवली हे अंतर आता फार राहिलं नव्हतं. आत्तापर्यंतच्या जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास केल्यावर उर्वरित 70-75 किलोमीटरचा प्रवास माझ्यासाठी काहीच नव्हता. एकट्याने केलेला हा प्रवास थोडासा कंटाळवाणा होता, पण प्रवासातल्या आठवणी मात्र सोबत होत्या.
तर मंडळी कसं वाटलं आजचा व्लॉग? थोडासा वेगळा होता ना, थोडंसं हटके करण्याचा प्रयत्न केलेला, काहीतरी वेगळं, कारण की ही पूर्ण सिरीज जी होती ती खूप जास्त धमाल तुम्ही केलं असेल. मी स्वतः एडिटिंग करताना मजा आली मला, म्हणजे ब्लॉग करताना एवढं वाटत नाही, पण ज्यावेळी एडिटिंग करतो ना त्यावेळी जुन्या आठवणी पण म्हणजे त्या येतात. तर हा व्हॉइस ओव्हरचा जो व्लॉग आहे हा माझा पहिला प्रयत्न होता. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडलं असेल तर पहिले लाईक करून जा. ज्यावेळी मी गावाला जातो किंवा कुठल्याही ट्रिपवरती जातो तर काय होतं, एक्सरसाइज जी असते ती थांबली जाते किंवा पुशअप्स वगैरे मारू शकतो, बट तेवढी मजा येत नाही. आणि आता गावाला गेल्यावरती माझ्या भरपूर सारा वेळ होता आणि त्या वेळेचा मला उपयोग नाही करता आला, कारण की माझ्याकडे इक्विपमेंट्स नव्हते. म्हणजे आता बेसिकली आपण डंबेल्स वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, त्यासाठी मी काही प्रोडक्ट मागवले. म्हणजे मी ज्यावेळी खेळला गेलेलो त्याच्यावेळी मी अमेझॉनवरून बुक केलेलं, कारण की इथे आल्यावरती मला अजून एका ट्रिपला जायचं आहे ती 2 ते 3 दिवसाची असेल, त्यासाठी मी काय प्रोडक्ट मागवले ते मी अनबॉक्सिंग करणार आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि पुढे ॲज अ रायडर जेव्हा मी घरी पोहोचतो त्याच्यानंतर बाईकसाठी काय काय प्रिकॉशन घ्यायचे ते पण शॉर्टमध्ये सांगेल. आणि मेन म्हणजे मला ऑफिस जॉईन करायचं आहे, त्यासाठी मला जायचं टेस्टिंगला. ज्या तुम्ही अनबॉक्सिंग बघितली त्यापैकी एक प्रोडक्ट जे आहे ते पुशअप बोट, म्हणजे किती कॉम्पॅक्ट आहे बघा ना. ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करणार तुम्ही, जे मी बेसिकली ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करेन त्यावेळी हे मला कॅरी करता येईल आणि तुम्ही सुद्धा हे कॅरी करू शकता इतकं भारी. आणि ह्याची युजेस जे आहेत ना ते तुम्हाला दाखवतो, एकदा हे पाडून घेतो. तुम्हाला जो पुशअप बोट दाखवलं त्याचप्रमाणे ह्या ज्या ट्यूबिंग्स आहेत ना ह्या डंबेल्सचं काम करतात. ओके, तर भरपूर दिवसापासून मी हे बघत होतो, ट्राय करत होतो की घेऊन जाऊया, पण मी एवढा आळशी आहे म्हणजे मला एवढं काय आवड नव्हती एक्सरसाइजची. पण मी ठरवलेलं की दिवसातून अर्धा तास तर एक्सरसाइज करायची, आणि गावाला गेल्यानंतर मला ह्याची कमतरता भासली. डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही बाय करू शकता. आणि मी एवढा आता हे चालू ना, म्हणजे एकदम जिम करायची, त्यासाठी ट्रॅक पॅन्ट पण मागवले, फक्त शूज घालायचे बाकी, देन फुल घरामध्ये जिम भरून टाकणार आता. चिपलून चिल्लर वाजतायत. मस्तपैकी टेस्टिंग झालेली आहे आता उद्यापासून कामाला. आणि ह्यांना पण गणपतीचे दिवस संपले, बालाड्यान संपलेले आहेत. एक नंबर मजा गेली, पण गावाला कसे 7 दिवस गेले समजलं नाही, आणि लय धमाल आले. आम्ही चिपळूणला पण गेलेलो आणि चिपळूणला पण मजा केली. तर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा, इथे पॉपअप होत असेल लिंक तिकडे. आजपासून रेझ्युम माझ्या ऑफिसला, आणि गावावरून आल्यापासून बाईक पार्किंगमध्ये जी उभी होती ती उभी होती, फक्त वॉश केलं ते तुम्ही बघू शकता. आणि आता इथे त्याला चेन क्लीन करतो, चेन म्हणजे चेन क्लीन करून लिफ्ट करतो. आणि गावाला जायच्या अगोदर ही गोल्डन चेन लावलेली, आता हिचा दुसरा कलर झाला आहे. चेन क्लीन किंवा चेन लिफ्ट करताना एक लक्षात ठेवा, आपला जो स्प्रे आहे ना तो इथपर्यंत ह्या ओरिंगपर्यंत पोचला पाहिजे, नुसतं बाहेर ह्या रोलरवरती मारून काहीच फायदा नाही, जस्ट इथे पोचला पाहिजे, थोडं लक्षात घ्या. माझ्या समोरचं जे दृश्य पाहून मला इतका आनंद झाला आहे ना, काय सांगू काय, तुम्हाला दाखवतो ना बघा. ही माझी सोन्याची चेन पुन्हा सोन्यासारखी दिसायला लागली यार, काय वाटते यार, जबरदस्त. ह्याला जर गोल्डन रिम असते ना अजून भारी दिसते असते. ठीक आहे, 24 कॅरेटची आहे पण जबरदस्त आहे. आय होप तुम्ही इथपर्यंतचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, आणि व्हिडिओज नाही तर पूर्ण सिरीज तुम्ही एन्जॉय केली असाल. मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ह्या सिरीजमधला कुठला पार्ट जास्त आवडला.
किंवा पूर्ण सिरीज आवडली असेल तर यार माझ्यासाठी खूप जास्त आहे. तर मला ह्यावेळी एडिटिंग करताना खूप जास्त मजा आली, खूप जास्त एफर्ट्स मी दिले. आणि रात्री तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो नसाल करत तर फॉलो करा, तिथे सर्व काही अपडेट्स असते. जवळजवळ मी पूर्ण रात्रभर एडिटिंग करून हे व्हिडिओ बॅक टू बॅक टाकण्याचा माझा हा प्रयत्न होता, तो सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे कंटिन्युअसली या यूट्यूब करिअरमध्ये मी ह्या 5 बॅक टू बॅक व्हिडिओ टाकल्यात. तर त्यासाठी एक लाईक तर करून जा, आणि जर तुम्हाला शेअर करावंसं वाटला व्हिडिओ, हे कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओ इथे एंड करतो आहे, आणि पुन्हा भेटूया अशाच काहीशा धमाल साऱ्या व्हिडिओमध्ये, जी राईट असेल किंवा काही असेल, पण तुम्ही आहात आणि मी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. Yeah, I've been running and running to keep it 100, it's all that I wanted. But lately I don't get the stomach. The higher the summit, the harder the plummet. They know me all over this planet.